नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुणे महानगरपालिका याच्या वतीने कोरोना व्हायरस विरुद्ध जनजागृती. ज्यांच्या हातामध्ये वाढण असतं तो आपल्या माणसाच्या ताटात जास्त वाढतो. चंद्रकांत पाटील. पिंपरी चिंचवड शहरात शाळा महाविद्यालये बंद. शहरातून गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली. आता बातम्या सविस्तराने. पुणे महानगरपालिका याच्या वतीने कोरोना व्हायरस विरुद्ध जनजागृतीसाठी आज महापालिका अधिकारी तसेच महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांनी नागरिकांना आवाहन केलंय. गेल्या काही दिवसामध्ये फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभर ज्या व्हायरसबद्दल चर्चा चालू आहे तो म्हणजे करोना व्हायरसचा. जगातल्या सर्व देशांमध्ये ज्या झपाट्याने हा रोग फैलावत चालला आहे त्याकडे बघूनच जागतिक आरोग्य संघटनेने त्याला हा सर्व जगाला धोका असलेला आजार म्हणून जाहीर केला आहे. या पुणे महानगरपालिकामार्फत कोरोना व्हायरसची या परिस्थितीमध्ये जो आपले पुण्यामध्ये चालू आहे त्यामध्ये आमचा जो आरोग्य विभाग आहे ते पूर्णपणे सज्ज आहे. आमची यंत्रणा सतर्क आहे. आमचे PMC जो नायडू हॉस्पिटल आहे त्यामध्ये आम्ही सर्व व्यवस्था केलेल्या आहे. सर्व रुग्णांसाठी त्यांचे आयसोलेशन वॉर्डची, क्वारंटाईन वॉर्डची त्यांचे सर्व फॅसिलिटीज जो PMC उपलब्ध करायचे ते दिलेली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेले काही दिवसापासून कोरोना व्हायरसचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये थोडासा त्याचा पॉझिटिव्ह काही लक्षणं असलेले रुग्ण आपल्याला या निमित्तानं आढळले. शहर आणि पिंपरी चिंचवड मिळून आज जवळपास 15 हे जे काही रुग्ण आहेत ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आपल्याला आज लक्षणं दिसत आहेत त्या सगळ्यांवरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपचार सुरू आहे. महापालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल यांच्या माध्यमातून अत्यंत चांगली सक्षम अशी यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना नक्की या निमित्तानं मी सांगेन की ह्या 15 रुग्णांची प्रकृती अत्यंत स्थिर आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवरती आणि मला असं वाटतं की गैरसमजुतीनं कुठलाही प्रचार होत असेल, प्रसार होत असेल त्याच्यावरती विश्वास आपण कुणी ठेवू नये. हा जो विषाणू आहे याच्याविषयी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी भीतीचं एक वातावरण झालेलं आहे. त्याचा संसर्ग जरी फास्ट होत असला तरी त्याच्यातून आत्तापर्यंत पुणे शहरात एकूण 8 रुग्ण आढळलेले पॉझिटिव्ह आढळलेले असले तरी त्यांची तब्येत स्थिर आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवरती शासनाच्या वतीने, महानगरपालिकांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते एकत्र येणं, मोठ्या संख्येने कार्यक्रमामध्ये सहभागी होणं हे टाळलं पाहिजे. सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या बातम्या स्प्रेड होतात. शासनाची आणि महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णपणे या विषयामध्ये सज्ज आहे. नागरिकांनी कुठल्याही अपप्रचाराची माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली कृपा करून पसरवू नये. ज्याच्या हातामध्ये वाढण असतं तो आपल्या माणसाच्या ताटामध्ये जास्त वाढतो असं आदित्य ठाकरे यांना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं आहे असा डोला मुंबईमधील वरळी डेअरीच्या जागेवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावलाय. ते पिंपरी चिंचवड आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच महाविकास आघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही, ते त्यांच्या विसंगामुळेच लवकर पडेल असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत त्यामुळे मुंबईमध्ये 8,000 कोटी रुपयांची वरळी डेअरी येथील जागा प्रेक्षणीय स्थळ डेव्हलप करण्यासाठी दिली आहे तर त्याला 1,000 कोटी रुपये दिले आहेत. 8,000 कोटी खर्च करून प्रेक्षणीय स्थळ उभारण्याची स्थिती महाराष्ट्राची आहे. मी कृषी मंत्री होतो, 8 आणि 9,000 कोटींमध्ये महाराष्ट्राचा अख्खा दुष्काळ निघतो तर टँकर गुरांच्या छावण्या नुकसान भरपाई द्यायची असते त्यात 13,00,000 रुपये फार झाले आणि वरळी येथील कोट्यावधींची जागा ही प्रेक्षणीय स्थळासाठी देणार आणि त्यावर 1,000 कोटी खर्च करणार. 1,000 कोटी काढले कोठून? त्याचा डिझाईन तयार नाही, DPR तयार नाही, इस्टिमेट तयार नाही आणि हे 1,000 कोटी म्हणत आहेत. कोणी ठरवले 1,000 कोटी? असं पाटील म्हणालेत. बजेटमध्ये अशा फेक गोष्टी ज्या कधी घडल्या नाहीत
केवळ घोषणा करायच्या, लोकांना दाखवायचं हे कसं आहे, 93 तासात अधिवेशन आणि त्यात बेसिक प्रश्नांना हात न घालता आपल्या राजकीय सोयी ज्या आहेत त्या पटापट घेऊन असं हे अधिवेशन झालं असं पाटील म्हणालेत. असं आहे की शेवटी ज्याच्या हातामध्ये वाढणं असतं आपल्या माणसाच्या ताटामध्ये जास्त वाढतो तसं आहे ते. आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांचं सगळ्यांचं भलं आहे ना, त्यामुळे ते सांगा. पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून शाळा, चित्रपटगृह, जिम, जलतरण तलाव, मॉल्स आदी बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या पार्श्वभूमीवर अनेक जण कोरोना विषाणूमुळे भयभीत झाले असून ते गावी जाण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे गेल्या 2 दिवसापासून खासगी बसला अजिबात गर्दी नव्हती, मात्र रात्रीपासून खासगी बसला गर्दी सुरू झाली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी गावी जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे, तर दुसरीकडे खासगी बसचे कालपासून 200 रुपयांनी दर वाढवले आहे. कोरोनामुळे मराठवाडा, खान्देश, विदर्भ या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास गर्दी करत असून ऑनलाइन तिकीट खरेदी करत आहेत. ऍक्च्युली आता इकडे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची पण खूप भीती वाटायला लागली आहे आणि मुलांना पण सुट्टी आहे आणि गावाकडचं वातावरण पण खूप छान आहे. जर इकडे दमट वातावरणामध्ये ते विषाणू ग्रो पण होतात म्हणे, त्यासाठी विचार केला की 8-10 दिवस तिकडेच गावाकडे मुलांना आणि राहू द्यायचं, तसं पण शाळांना सुट्टी आहे त्यासाठी. नाही पळायचं तसं नाही, पण जर तुम्ही तो विषाणू बघितला तर तो असा जर कोणी इन्फेक्टेड पर्सन जात असेल तर त्यापासून पण तो स्प्रेड होतो आहे. आपल्याकडे अजून ग्रेड 1 मध्ये जर ग्रेड 2 ग्रेड 3 मध्ये आला तर अवघड व्हायचं अजून नंतर, त्यासाठी प्रिकॉशनरी मेजर घेतलेले बरे. हो सगळे मीन्स आता माझी मिसेस आणि मुलगा जाणार गावी. आता अचानकच 2 दिवस झाले कालपासून सुट्ट्या जाहीर झाल्या, तेव्हापासून बुकिंगमध्ये बहुतेक जास्तीत जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. लोकांच्या मनात विनाकारण भीती आलेली आहे काही नसताना, त्यामुळे आपल्या बुकिंगवर जरा आता वाढ झालेली आहे. त्यातले त्यात जास्त ऑनलाईनच बुकिंग व्हायला लागलेले आहे. शक्यतो काउंटरला येणं पॅसेंजर टाळतच आहे. परीक्षेमुळं कसं असतं, आमचा ह्या टायमाला तर सीझन नसतो आणि आम्हाला अपेक्षा पण नव्हती, पण काल धरणं अचानकच ह्या सुट्ट्या जाहीर झाल्यापासून लोकांनी बुकिंग वाढवलेलं आहे. त्यातल्या त्यात जास्त करून ऑनलाईनच बुकिंग जास्त होते. काउंटरला तर प्रमाण कमी आहे पॅसेंजर यायचं, असू शकते ना, पण अशी भीती बाळगायला नाही पाहिजे ना. काय आता हे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली सुट्टी प्रिकॉशन म्हणून शाळांना, सगळ्यांना सुट्टी आहे. आणि अशी शाळेची परीक्षा संपलेलीच आहे, त्याच्यामुळे लोक ते घाबरून सगळे लोक इकडे तिकडे पळापळ करत आहेत. बरं, आणि नेमकं आता एक सुट्टी डिक्लेअर केल्यामुळे लोकांनी लगेच गावाकडे जायचे निर्णय घेतला आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. एकेकाळी पुण्यातील BRT ही नावाजलेली आणि लोकांना जलद प्रवास देणारी अशी मानली जात होती, पण आज त्याच BRT मार्गात मेट्रोचे काम चालू करून जणू तिचे अस्तित्वच संपवले. पाहूया सध्याची परिस्थिती. पुण्यात अनेक ठिकाणी वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यात महत्त्वाची म्हणजे BRT बस आणि तिचा वेगळा मार्ग. यामुळे लोकांचा वेळ वाचेल आणि लोक जलद प्रवास करू शकतील. या नियोजनाने हा मार्गाचा आणि बसची सुविधा लोकांपर्यंत आणली खरी, पण सध्या पुण्यात मेट्रोचे वारे वाहू लागल्यामुळे या मार्गाचे अस्तित्व संपुष्टात आले. मग शेवटी कित्येक हजार करोड रुपये जे सर्वसाधारण माणसांच्या खिशातून स्वरूपात गेले आहेत त्याचे काय, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केलाय. पुण्यातील वाढत्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे आणि BRT मध्ये जी काही अवैध वाहनांची घुसखोरी होते, तर त्या घुसखोरीच्या संदर्भामध्ये अनेक उपाययोजना केल्या जाऊ शकतात असं नागरी चेतना संस्थेचे अनिस सुकराणी आपल्यासोबत आहेत, जे गेल्या 2012 पासून त्याचा फॉलोअप घेत आहेत आणि त्याच्यावर विविध योजना करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आपण बघूया की नेमकं त्यांच्या समस्या काय आणि त्याच्या उपाय काय करू शकतो आपण. नमस्ते, मी अनिस सुकराणी. ये जो BRT है फेज 1, उसका मैंने फॉलोअप लिया है 2012 से कि आप सही करो. अगर इम्प्लीमेंट और इतना पैसा खर्च कर रहे हो तो सही करो. ये सब चीज़ गोंधल हो रही है. सिर्फ ये इंटेंशन था कि पैसे ले NURM से जो आ रहा था,
लेकिन कहाँ डाले कोई प्लान था ही नहीं उनके पास। तो मैं 2012 से इनके पीछे हूँ रास्ते पे, जब भी उनको गलत कर रहे तो उनको सही रास्ता बताने के लिए कि आप गलत कर रहे हो। BRT ग्लोबल कॉन्सेप्ट है, वो तो कोई माना ही नहीं और फॉलो ही नहीं किया। और ब्राउन फील्ड एरियाज यानी सिटी के बीच में आप खोद करके लोगों की ज़िंदगी उल्टा कर दो, ये BRT का मकसद नहीं है। BRT इज़ लास्ट माइल कनेक्टिविटी, सो इट शुड बी इन ग्रीन फील्ड एरियाज। अब ये चौक आप देख लीजिए, ये सबसे बेस्ट है कॉन्सेप्ट के, सब जब जो उल्टा करना था कर दिए। पहले तो ये संगमवाड़ी इस पे जो 3 किलोमीटर का रेलिंग बनाया उसके बीच में बस शेल्टर है ही नहीं। तो आप दूसरा देखिए, आप सो के उठ के ऐसे नहीं बोलते सकते कि जो मोटराइज व्हीकल है वो डिसअपेयर हो जाए, वो तो नहीं हो सकता है। तो उनको 7 से 8 सिग्नल लगती है यहाँ से आने को, और वो रेलिंग के बीच में जो कॉरिडोर है वो एम्प्टी है, बस शेल्टर नहीं है। अभी क्या हो रहा है कि डिसगस्ट होके लोग घुस रहे बीच में, तो यहाँ कितने एक्सीडेंट्स हो चुके हैं कॉन्फ्रंटेशन से। तो ये मैं बोल रही हूँ, अगर रेलिंग का मकसद ही नहीं है, बस शेल्टर ही नहीं है, तो आप रेलिंग को उखाड़ के बीच में डाल दो तो डिवाइडर बने और जो मोटराइज व्हीकल का है वो खुल जाए। आगे की आप देखेंगे दो आधा बस शेल्टर है, एक का ओपनिंग इधर है 50 मीटर के बाद में उधर है, उसमें से भी जा रहे हैं। तो ये सिर्फ मकसद था, 33 लाख एक बस शेल्टर का कॉस्ट है ये उधर खोद के डाल देने का। अब यहाँ भी देखिए, जो भी कॉरिडोर है, तो फिर आप कौन सा मजाक उड़ा रहे हैं, आप उल्लू बना रहे हैं लोग को। ये सब उल्लूगिरी का काम है। यहाँ से पर्णकुटी कॉरिडोर है ही नहीं, तो अनइंटरप्टेड क्या बोल रहे हो? अनइंटरप्टेड मीन्स आपको 12 से 14 किलोमीटर विदाउट गैप होना चाहिए। आप नगर रोड पे देखेंगे वहाँ पर 11 गैप्स है। तो आप मकसद जो बस रैपिड ट्रांजिट सिस्टम का मकसद ही उधेड़ दिया है। कहाँ है, कौन सा रैपिडिटी आप अचीव करोगे? हर 500 मीटर पे अगर सिग्नल पे बस रोकना है तो आप अच्छा से उसका बस का जो क्वालिटी है, एफिशिएंसी है, वो बढ़ा सकते थे, न्यू बसेस ला सकते थे। उसका 1/10 भी नहीं होता जो 1100 करोड़ इन्होंने स्पेंड किया, उसका 1/10 भी नहीं होता। आप कन्वेंशनल साइड पे सिस्टम एफिशिएंट सिस्टमिक एंड क्लीन बसेस लाते, लेकिन ये बीच में लाके कौन सा मकसद अचीव किया है? अभी आके मेट्रो ने तो पूरा डिमोलिश हो गया है। अच्छा, तो किधर पर देखो मेट्रो चाहिए, मैं नहीं बोलती हूँ, लेकिन मैंने मेट्रो को बहुत समझाया कि आप अलाइनमेंट शिफ्ट करो। BRT के ऊपर से पूरी दुनिया में नहीं देखा है कि एक ट्रांसपोर्ट सिस्टम दूसरे का हत्या कर रहा है, ये तो हत्या हो रहा है। आप अलाइन करो, इंटीग्रेट करो, लेकिन उसको मारो मत। हाँ, तो मैंने बहुत समझाया कि आप अगर पर्णकुटी पे आए, थोड़ा उधर जिधर शिवने खराड़ी रोड शुरू होता है, आप वहाँ से जो वैसे भी जा रहे हैं कल्याणी नगर से, तो वो उधर मीट होता था, आप बीच में यहाँ लाके इतना कियोस होने वाला है ना, उनको विजन है ही नहीं। एक्चुअली मैम, जो मेट्रो का भी काम चल रहा है, जो बहुत सारे बस स्टॉप से या डिपोज है वो उखाड़ के कहीं और शिफ्ट करें, जैसे कि आप नहीं नगर का देख सकते हैं जहाँ पे काम चल रहा है, इसीलिए उन्होंने शिफ्ट किया। तो फिर वो जो भी कर रहे हैं, मैंने बहुत एतराज किया, लेकिन दूसरे लोग समझ ही नहीं रहे थे। और ये जो एक्स चीफ मिनिस्टर के हाथ के नीचे था, तो वो बात तो मानने ही तैयार नहीं थे। मैंने सिर्फ बोला मेट्रो तो चाहिए, ज़रूरी है, लेकिन अलाइनमेंट शिफ्ट करो, दोनों का फुटफॉल रहेगा। यहाँ तो एक की हत्या होके पैसा बर्बाद भी हो गया लोग का, तो वो कौन जवाबदारी देगा? अच्छा, आप थोड़ा खुले दिमाग से सोचो, आगे BRT बनाना नहीं है, क्योंकि एक 2014 में रिपोर्ट टेबल हुआ है दोनों हाउसेज ऑफ पार्लियामेंट का कि आप ये रोको। 2014 अभी भी 67 किलोमीटर डाल रहे, पैसा डाल रहे, अभी के बजट में 9.6 कोटि उनको अलॉट किया है BRT को, तो ये तो सेंटर का भी जो रिपोर्ट है उसका भी उल्लंघन हो गया है। एक महाराष्ट्र स्टेट
एस्टिमेट कमेटी का भी रिपोर्ट है 15 नवंबर 2011 का कि आप जो भी ये किए हैं ये सिर्फ लोग को मार रहा है, आप कार्रवाई करो, इन्वेस्टिगेट करो, इंक्वायरी कमीशन बैठाओ और जो रिस्पॉन्सिबल है उसके खिलाफ आप ये करो। लेकिन वो भी नहीं बात मान रहे, अभी भी बीआरटी तो बहुत पैसा है बड़ा। तो बीआरटी में पैसा देखो आप कतरज से हड़पसर देख लो, बीआरटी पायलट जो बोल रहे थे वो दुनिया में मजाक बन के रह चुका है। पहले तो 7 किलोमीटर बीच में है ही नहीं बीआरटी, क्योंकि पीसीबी ने बोला आपको कौन हक दिया, ठीक है, फिर बनाते गए और तोड़ते गए, क्यों तो डीपीआर नहीं था, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट होना चाहिए कि ये अगर हम बना रहे इतना पैसा खर्च करके ये इतनी समय तक रहेगा, बना रहे तोड़ रहे, बना रहे तोड़ रहे। आप देखो सिर्फ मैं अभी ये बोलूँगी तो मुझे आएंगे धमकी वाले फ़ोन कॉल, मुझे हर्ज नहीं है, कॉन्ट्रैक्टर और कंसल्टेंट को ही बेनिफिट हो रहा है, तोड़ रहे बना रहे तोड़ रहे बना रहे, के मजाक है, पैसा किस कौन जवाबदारी देगा, अकाउंटेबिलिटी कहाँ गई? और सबसे बड़ी अकाउंटेबिलिटी होती है इलेक्टेड सभासद नगर सेवक, किधर है वो? अच्छा। जो तो भी नेता लोग सब जगह पहुंच गई हूँ, लेकिन कोई बात अभी मैं चीफ मिनिस्टर को लिखी हूँ। अच्छा। कि ये सब मैं बोल रही हूँ, कौन जवाबदार है मुझे बताओ। तो क्या रिस्पॉन्स आता है उनके पास? उनका फॉरवर्ड कर देते सेक्रेटरी यूडीडी महाराष्ट्र स्टेट मिस्टर महेश पाठक थे पहले के यहाँ के कमिश्नर, मैं अभी उनको बोल चुकी हूँ ये ईमेल आपको दे, आप क्या ले रहे हो एक्शन, क्योंकि आगे का आपका क्या रहेगा? अभी देखना पड़ेगा, क्योंकि देखना पड़ेगा, बहुत बड़ा मुद्दा है और सिर्फ नहीं लेकिन नागरिक जब आवाज़ उठाते हैं तो कहीं ना कहीं तो धक्का लगता है, लगना भी चाहिए, क्योंकि हमने वोट दिए है, हमारा पैसा है, वो कैसे ऐसे गलत उपयोग कर सकते हैं? ऐसा नहीं कि हमने वोट दे दिया तो फिर उनको खुला 5 साल ये है कि जो भी करना है करो, ऐसा तो नहीं हो सकता है। पुण्यातल्या ट्रॅफिकचं कारण नेमकं आपण आत्ता कनिष सुकराणी यांच्याकडून जाणून घेतलंय, त्याचप्रमाणे आत्ता बीआरटीवर करोडो रुपये खर्च करूनही बीआरटीचा वापर होतोय का? तर आत्ता आपण इथे बघू शकता नगर रोडला बीआरटी पूर्णतः उकडून इथं मेट्रोचं काम चालू केलेलं आहे, ज्या ठिकाणी बीआरटीसाठी एक स्पेशल जागा केली होती आणि बीआरटीच्या जलद ज्या काही बस आहेत त्या इथून जायच्या, पण आज इथं बीआरटीचं अस्तित्व दिसतच नाही आहे। तर करोडो रुपये खर्च केलेले हे साधारण लोकांच्या खिशातील पैसे गेले कुठे असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। तर आता ह्या मेट्रोला नेमकं रिस्पॉन्स कसा येईल, मेट्रोचं काम नेमकं किती दिवस चालेल, हा पण एक प्रश्न उपस्थित होतोय। तर ह्या सगळ्या गोष्टींनुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या बीआरटी पाहू शकता, तिथेही देखील अशी सेम समस्या आहे, सेम समस्या दिसते, लोकांच्या काही अशा कोंड्या होत आहेत की नेमकं त्यांना जायला जागाही सापडत नाही आणि तासन तास इथे रेंगाळत थांबावं लागतं। कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे। पिंपरी चिंचवडमध्ये 3 वरून कोरोना विषाणू बाधितांचा आकडा 8 वर पोहोचल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। पिंपरी चिंचवडकरांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले। कोरोना बाधित असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असून काल दाखल केलेले रुग्ण हे त्याच्या कुटुंबातील असल्याने त्यावेळी त्यांनी नमूद केले आहे। यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 3 तर भोसरी येथील रुग्णालयात 5 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे। श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोना बाधितांची संख्या 3 वरून 8 वर आली आहे, संबंधित रुग्णांवर उपचार सुरू असून डॉक्टरांचं विशेष लक्ष आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सूचित करण्यात आलं आहे, नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, आपल्या इथे दाखल असलेल्या रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसून आलेली नाहीयेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसार झालेले रुग्ण आहेत, जे बाधित होते त्यांच्या घरातील व्यक्ती आहेत, त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे। पिंपरी चिंचवडकरांनी घरात राहावं असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना दिले। सल्ला घ्यावा, हे सर्व केल्यानंतर मला विश्वास आहे की शहरात कोणताही प्रादुर्भाव होणार नाही, असंही ते म्हणाले। सूचना आणि आव्हान आहे, यापुढची परिस्थिती कशी हाताळली जाणार आहे? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या सध्या 3 वरून वाढून 8 वर आलेली आहे। तथापि पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ती ही की हे सर्वच्या सर्व रुग्ण त्यांच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची लक्षणं दिसत नसून केवळ त्यांच्या टेस्ट आत्ता पॉझिटिव्ह आलेल्या आहेत। सर्वच्या सर्व रुग्ण आयसोलेशन फॅसिलिटीमध्ये असून आयसोलेशनमध्ये त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यात येत आहे, त्यांना ट्रीटमेंट देण्यात येत आहे। त्यांच्याशी जर संपर्कात आलेले जे फर्स्ट प्रायमरी कॉन्टॅक्ट्स आहेत त्या सर्वांना सचेत करण्यात आलेलं असून त्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। होम क्वारंटाईन ही अत्यंत आवश्यक गोष्ट ह्या परिस्थितीमध्ये आहे,
की ज्याच्या माध्यमातून इतरांना संपर्क होण्याची शक्यता आपण टाळू शकतो. होम क्वारंटाईनमध्ये देखील त्यांना देखील कुठल्याही प्रकारे पूर्ण प्रिकॉशन कशी घ्यायची त्याचं मार्गदर्शन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे, आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारे त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. याचं कारण आत्तापर्यंत आपल्या इकडे दाखल झालेल्या सर्व पेशंटना कुठल्याही प्रकारची दक्षिणा दिसून आलेली नाही. पुणे शहरात कोरोनाग्रस्त 15 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गरज पडल्यास 144 जमावबंदी लागू करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू असल्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. अशा रुग्णांकरता होम आयसोलेशन सुरू करण्याबाबत प्रशासन विचार करत असून त्यामध्ये एक पोलीस आरोग्य विभागाचे कर्मचारी असे पथक तयार केले जाणार आहे. संशयित अथवा कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारानंतर घरीच राहावे, सार्वजनिक ठिकाणी वावरू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली, तसेच त्यांना पुन्हा नायडू हॉस्पिटलमध्ये आणले जाईल, असे आवाहन दीपक म्हैसेकर यांनी केले. आपण काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्याच्यानंतरच्या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्या आम्ही आपल्याला सांगतो आहोत. जी काही गेल्या 24 तासातल्या डेव्हलपमेंट आहेत त्याच्यामध्ये 5 नवीन सस्पेक्टेड पेशंट्स ॲडमिट केले होते आपण, आणि पूर्वीपासून जे आपल्याकडं कॅरी फॉरवर्ड आहेत त्याच्यातले 16 आपण डिस्चार्ज केले. आजही जे दवाखान्यांमध्ये ॲडमिट आहेत असे 57 आहेत. आजपर्यंत आपण जे NIV सॅम्पल्स पाठवलेत ते 315 आहेत. काल आपली प्रेस झाल्यानंतर 5 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. आत्तापर्यंत आपल्याला 294 रिपोर्ट आपण सॅम्पल रिझल्ट प्राप्त झालेले. हे 15 वगळता बाकी सर्व निगेटिव्ह आहेत. अजून आत्ता आपले जे रिपोर्ट अवेटेड आहे ते 21 आहेत, ज्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला अजून NIV रिपोर्ट यायचे आहेत. आणि आपली गरज सोडू नये त्यांनी आपली घरं सोडू नये आणि घराच्या बाहेर निघू नये. आम्ही 144 काही भागांमध्ये लावण्याचा विचार करतो आहोत, त्याबाबतीमधले आदेश निघतील. कारण आता आम्ही दोन्ही प्रकारची स्ट्रॅटेजी अडॉप्ट करत आहोत की एक तर होम आयसोलेशन करायचं आणि अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने निर्देशित केलेले सर्व उपाययोजना अंमलात आणून, जसं की काल रात्रीपासून आपण मॉल बंद केलेले. इथे मी स्पष्ट करू इच्छितो की मॉलमधले ड्रग स्टोअर्स आणि ग्रॉसरी, ज्याला आपण दैनंदिन खाण्यापिण्यासाठी ज्या वस्तू लागतात ते आणि भाजीपाल्यात जर का तिथं दुकान असेल तर हे चालू राहतील, ते मॉलमध्ये जरी असलं तरी. पण बाकी मॉल चालू राहणार नाही, म्हणजे जसं की कपड्याची दुकानं, इतर काही शोची दुकानं अपलोड करू शकत ती, आणि तो अपडेट आमच्या डाटाबेसमध्ये येईल. रोज त्यांनी त्याला काही सिम्पटम दिसले का, त्याला काही त्रास झाला का तो सेफ आहे. होम आयसोलेशनच्या बाबतीत माझी आपल्यामार्फत सर्वांना कळकळीची विनंती आहे की या फॅमिलीजना किंवा या कुटुंबांना आपण त्रास देऊ नका. काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत, त्यांनी सोसायटीमध्ये त्या राहिलं तर त्या सोसायटीमध्ये हा रोग पसरत नाही, तथापि त्यांनी घरामध्ये स्वतःला आयसोलेट केलं पाहिजे. ते जर का याचं व्हायोलेशन करतील, बाहेर फिरतील आणि इतरांना कदाचित हा संसर्गजन्य रोग, म्हणजे संसर्ग देण्याची शक्यता असेल, तर आम्ही त्यांना फोर्सिबली इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये नेऊ आपल्याशी. याच्यामध्ये महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी या तिघांची आम्ही पथकं तयार करत आहोत. आणि हे पथकं इन ॲडिशन टू दॅट काउन्सिलर्स, म्हणजे चंदनवाले सर,
जे डीन आहेत त्यांच्याकडनं आम्ही काही काउन्सिलर्स घेत आहोत. लोकांचा जो गैरसमज आहे की होम आयसोलेशनवाला आम्हाला इन्फेक्शन देऊ शकतो, येस हा डिसीज किंवा हा रोग हायली इन्फेक्शियस आहे हे सत्य आहे, पण जसं मी डे वनपासून सांगतो की 4 फूट दूर नाही. आता बेसिकली हॉटेल्सच्या बाबतीत हा निर्णय होऊ शकते की ज्या ठिकाणी गर्दी आहे ते प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय आमचा होणार आहे. आज तरी हॉटेल बंद करावा असा निर्णय आपण दिलेला नाही आहे, पण शेवटी कसं आहे की जेव्हा आपण हे सगळे एपिडेमिक ॲक्टचा वापर करून जे निर्देश दिलेला आहे त्याच्यामध्ये ते पण इम्प्लाईड आहे, पण एस्पेशली हॉटेल बंद करावा असा आपण स्पष्ट निर्णय दिलेला नाही आहे, त्याच्यावर आमचा विचार सुरू आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कोरोना व्हायरस विरुद्ध जनजागृती. ज्यांच्या हातामध्ये वाढण असतं तो आपल्या माणसाच्या ताटात जास्त वाढतो, चंद्रकांत पाटील. पिंपरी चिंचवड शहरात शाळा महाविद्यालय बंद, शहरातून गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.